आज दुपारी तीन वाजता नवी दिल्ली येथे विरोधी पक्षांची बैठक जी आहे ती होणार आहे इंडिया आघाडीची बैठक आहे या बैठकीकरता उद्धव ठाकरे हे देखील गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे नेते राम कदम आहेत आमदार सर एकंदरीतच इंडिया आघाडीची बैठक दुपारी आज दुपारी तीन वाजता होते इंडिया आघाडीच्या बैठकीमध्येच मतमतांतर पाहायला मिळतात तर या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये एखादा कोणता चेहरा देखील आता समोर येताना पाहायला मिळत नाही त्यावरतून सामानामधनं अग्र अग्रलेख लिहि लिहिले जातात नाही उद्धव ठाकरेंनी आता विडाच उचलला आहे की ज्यांच्या ज्यांच्याबरोबर बाळासाहेबांची राजकीय शत्रुता होती बाळासाहेब गेल्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना गाळाभेट करायची ज्यांनी बाळासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांना दूषणं लावली जे हिंदुत्वाचे घोर विरोधी आहेत त्या लोकांच्या सोबत बसायचं त्यांच्यावर बैठक करायची याचा विडास उद्धव ठाकरेंनी उचलला आहे आणि नंतर मग भाषण करताना मात्र म्हणायचं आमचं हिंदुत्व जिवंत आहे कसलं जिवंत आहे उद्धव ठाकरेंना स्वतःचं घर आणि कमावलेली गडगंज संपत्ती आणि आता नवीन जो बनवला ना मातोश्री टू बंगला हे सगळं वाचवायचंय आणि हे सगळं स्वतःच्या मुलाला द्यायचंय कुठल्या कार्यकर्त्याला द्यायचं नाहीये हे कार्यकर्ते वगैरे हे सगळं फक्त ना अपुरत आहे त्यांना ते स्वतः आणि त्यांचं स्वतःचं चार पाच लोकांचं कुटुंब याच्या पलीकडे त्या माणसाला कोणाचंच काही पडलेलं नाही तर त्याच्यामुळे ते, ते, ते दिल्लीला जातात काय महाराष्ट्राच्या विधानसभेत एक दिवस यायचं ढोंग करतात काय या सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत की उद्धव ठाकरेंनी महागद्दारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी केले परंतु सर एकीकडे इंडिया आघाडीची बैठक दुपारी तीन वाजता होते परंतु इंडिया आघाडीच्या बैठकीला एखादा समन्वयक म्हणजे या संपूर्ण सत्तावीस पक्षांचा एक एक चेहरा असणं गरजेचं आहे समन्वयक असणं गरजेचं आहे नेता असणं गरजेचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे चेहरा आहेत तर इंडिया आघाडीचा चेहरा कोणीतरी द्यावा अशी मागणीच थेट आता सामनाच्या अग्रलेखातून करण्यात येते सामनाला विचारतं कोण सामनाला तरी कोण विचारतं किंवा यांच्या नेत्यांच्या मागणीला तरी कोण विचारतं हे सगळे मनातून लढाई हारलेले आहेत युद्धाला जाण्यापूर्वी गलित गात्र हा शब्दप्रयोग कशासाठी आला असेल तर देशातल्या ह्या विरोधी पक्षांसाठी आला आहे श्रीमान उद्धव ठाकरेंसाठी आला आहे खरं तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे ते म्हणतात आहेत की ज्या पद्धतीने तीन राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी तिथंच स्टँडिंग जे उमेदवार होते पंतप्रधान मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ते बदलले शिवराज सिंगांना बदलून त्या ठिकाणी दुसऱ्याला कोणाला तरी आणला त्या पद्धतीने देशात देखील असंच होईल पंतप्रधान मोदी नसतील तर वेगळे कोणी असतील महाराष्ट्रात वेळ आली तर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झालात ना स्वतःच्या मुलाला मंत्री केलं ना भाजपनी तसं तर नाही केलं भाजपनं सर्वसामान्य कार्यकर्ता जो समाज समाजाच्या प्रकाश झोतात नव्हता कुठेतरी शेवटच्या रांगेत उभा होता त्याला पुढे आणलं तुम्ही नाही करणार तसं कारण मिळालेलं पद फक्त स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला याच्या पलीकडे ज्यांची दृष्टिक्षेपच नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार पण मोदी चेहरा बदल मोदीं मोदींचा चेहरा जो आहे पंतप्रधानांवरती तो बदलला जाईल असं थेट ते थेट थे, 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 मोदींवरती बोलतात <laughs> आम्ही सामनाला गंभीरपणे घेत नाही पत्रकार परिषदेत हँडबिल आपण म्हणतो ना हँडबिल आम्ही सामनाला हँडबिल समजतो त्याला वर्तमानपत्र समजत नाही आणि विषय चेहरा बदलण्याचा नाही आहे विषय देशाचा चेहरा बदलवण्याचं काम आणि विश्वगुरु हा देश आहे इतकं मोठं त्याला ज्याला आपण गौरव प्राप्त करून देण्याचं काम मोदीजींनी करून दिलंय आणि ते मोदीजींबद्दल बोलतात सूर्याकडे पाहून थुकणाऱ्यांची काय अवस्था होते हे श्रीमान उद्धव आणि सामना लिहिणाऱ्यांना चांगलं ठाऊक आहे एक शेवटचा प्रश्न संसदेचं हिवाळी सत्र अधिवेशन सुरू आहे जवळपास ब्याण्णव खासदारांचं निलंबन झालेलं आहे विरोधी पक्षातल्या जवळपास आता संपूर्ण विरोधी पक्ष जो आहे तो कडाडून सत्ता पक्षांवरती टीका करताना पाहायला मिळतो आहे सुप्रिया सुळे म्हणतात आहेत की संपूर्ण लोकशाही ब बंद करण्याचं काम संपूर्ण या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरू आहे आणि काळा दिवस आहे सुप्रिया ताई काय एकट्या ता पडल्यात त्यांच्यासोबत असलेले सगळे लोक अजितदादांसोबत गेले तर ते त्याच्यामुळे सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयोग आहे म्हणजे त्यांच्यावर कारवाई झाली की काळा दिवस आणि ते सत्तेत सर दुसऱ्यावर कारवाई केली की पांढरा दिवस अशी डबल ढोलकी कशी चाललेलो तर ते त्याच्यामुळे आता सुप्रिया ताईंबरोबर कुणीच उरलं नाही जे उरले सुरलेले आहेत आता मी हिवाळी अधिवेशनात ऐकतो आहे की त्यातले निम्यापेक्षा अधिक लोक अजितदादाना पुन्हा भेटत आहेत तर ते त्याच्यामुळे ते कदाचित राजकीय आवश्यकता म्हणून अशी सहानुभूती मिळवण्याचा त्या प्रयत्न करतात काही राजकीय घडामोडी या राज्यामध्ये बाकी आहेत का अजितदादांना तुम्ही भेटतात म्हणतात काही लोक नाही असं ऐकायला मिळतंय की जे काही उरले सुरलेले आहे सुप्रिया साईन सोबतचे ते पण अजितदादांना भेटू इच्छितात धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते आमदार राम कदम मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केलेली होती त्या टीकेला प्रत्युत्तर देत राम कदम यांनी संपूर्ण हल्लाबोल जो आहे तो उद्धव ठाकरेंवरती आपल्यासोबत बोलताना चढवलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह अक्षयमंकणी टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं